हॅलो फ्रेंड्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आले अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे काय? तर आपल्या कंपनीमध्ये जे काही फिक्स्ड असेट असतात, त्या असेटची प्रत्येक वर्षी व्हॅल्यू ही डिक्रीज होत असते, म्हणजे झीज होत असते. तर ती कशी झीज काढायची, त्या असेटची व्हॅल्यू कशी कमी करायची, हे आज आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. पण हे इतकं साधं सोपं नाही आहे मित्रमैत्रिणींनो. जर आपली असेट अगोदरपासून आपल्या कंपनीमध्ये असेल तर डिप्रिसिएशन चार्ज करणं एकदम सोपं आहे. पण एखादा फायनान्शियल इयरमध्ये, म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या फायनान्शियल इयरच्या मध्येच जर कुठली असेट घेतली असेल तर डिप्रिसिएशन कसं चार्ज करायचं? घाबरून जाऊ नकात, सगळ्या गोष्टी सोपी करून द्यायला मी आहे ना. बघा तर आजचा आपण प्रॉब्लेम बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड द अमाउंट ऑफ डिप्रिसिएशन. ए आहे मशीनरी ₹2 लाख इन्क्लुडिंग ₹60,000 परचेस्ड ऑन 1st October. फ्रेंड्स बघा, आपल्याकडे मशिनरीसाठी डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. मशिनरीची किंमत आहे 2 लाख रुपये, पण त्यातील 60,000 रुपयाची जी मशिनरी होती ती 1 ऑक्टोबरला परचेस केलेली आहे. आपला फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. त्यातला बी क्वेश्चन आहे, प्रोवाइड डिप्रिसिएशन ऑन मशीनरी ॲट 10% पर ॲनम. म्हणजे 2 लाखावरती आपल्याला 10% मशीनरीवरती डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. प्रश्न लक्षात येतोय तुम्हाला? आपल्याकडे 2 लाखाची मशीनरी आहे, त्यापैकी 60,000ची मशीनरी आपण 1 ऑक्टोबरला घेतलेली आहे आणि त्या पूर्ण मशीनरीवरती 10% आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. आन्सर बघूयात आपण. आन्सर बघण्यापूर्वी तुम्ही अजूनही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल ते लवकरात लवकर करा. आणि हा मित्रमैत्रिणींनो, माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नकात. चला तर सोल्युशन बघूयात आपण. आन्सर आहे, मशिनरी आपली टोटल किती आहे? 2 लाखाची. 2 लाखातून ओल्ड मशीनरी आणि न्यू मशीनरी असं आपण बायफर्गेशन करून घेतलेलं आहे. ओल्ड मशीनरीमध्ये 2 लाख वजा 60,000, कारण 60,000 हे नवीन फायनान्शियल इयरमध्ये आपण 1 ऑक्टोबरला परचेस केलेले आहे. 1 मार्चला ती आपल्याकडे नव्हती, म्हणून ओल्ड मशीनरी झाली 1,40,000 रुपये. 2 लाखातून 60,000 गेले, 1,40,000 रुपये राहिले. 1,40,000वरती 10% आपण कॅल्क्युलेट केलं. 10% कॅल्क्युलेट केल्यानंतर ना अमाऊंट येते 14,000. जर तुम्हाला डिप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे हे डिटेल्समध्ये जर बघायचं असेल तर मी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकतात. 1,40,000 ते 10% 14,000 हे डिप्रिसिएशन झालं. आणि इथून पुढे लक्ष देऊन बघा, न्यू मशिनरी आपण 1 ऑक्टोबरला जी परचेस केलेली आहे ती 60,000 आहे. त्या 60,000वरती 10% म्हणजे 6,000 झाले. पण हे 6,000 रुपये पूर्ण वर्षाचा डिप्रिसिएशन आहे. आपल्याला पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन घेऊन चालणार नाहीये, कारण आपण मशिनरी परचेस केली 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरपासून ते 31 मार्चपर्यंत सगळं काउंट करायचं. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1, नोव्हेंबर ते डिसेंबर 2, डिसेंबर ते जानेवारी 3, जानेवारी ते फेब्रुवारी 4, फेब्रुवारी ते मार्च 5, आणि हे ऑक्टोबर 1 महिना, हा असं 6, टोटल 6 महिने झाले. म्हणून आपलं डिप्रिसिएशन किती आलं होतं? 6,000 गुणिले 6/12 असं केलं आपण तर आन्सर येईल 3,000 रुपये. म्हणजेच
आपले 60,000 रुपये जरी मशिनरीची अमाऊंट असली तर ती मशिनरी घेतली वर्षाच्या अर्ध्यातून, म्हणजे पहिल्या अर्ध्या सेक्शनमध्ये आपल्याकडे ती मशिनरी नव्हती, नंतरच्या अर्ध्या सेक्शनमध्ये घेतलेली आहे, म्हणून डिप्रिसिएशन त्याचं येणार हाफ. हे कॅल्क्युलेशनसाठी मी लिंक दुसरी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही डिटेल्स बघू शकतात. मग आपलं टोटल डिप्रिसिएशन किती झालं? ओल्ड मशिनरीचं 14,000 आणि प्लस नऊ मशिनरीचं न्यूचं 3,000 रुपये. म्हणून लिहिताना लिहायचं टोटल डिप्रिसिएशन इज इक्वल टू 14,000 प्लस 3,000, 14,000 प्लस 3,000 बरोबर 17,000. मित्रमैत्रिणीनो, ॲडजस्टमेंट कधीही दिल्यानंतर ॲडजस्टमेंट नीट व्यवस्थित समजून घ्या. या फसव्या ॲडजस्टमेंट असतात, त्याच्यामुळे तुमचे डिप्रिसिएशनची अमाऊंट तुम्ही पटापटा जर कॅल्क्युलेट केली, 14,000 प्लस 6,000 20,000 जर केली, जर तुमचं अर्धं उत्तर जरी बरोबर असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार 0. नवीन क्वेश्चन पेपरनुसार आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन करायला लागेल. जर कॅल्क्युलेशन करताना तुम्ही अशा व्यवस्थित पद्धतीने वर्किंग नोट जर केलात, वर्किंग नोट जर असे पद्धतीने जर केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. त्याच्यामुळे मी जे काही तुम्हाला वर्किंग दाखवतीये त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि सराव करा. सराव केल्यानंतर अशा कशाही प्रकारच्या फसव्या ॲडजस्टमेंट असतील त्याचं उत्तर तुम्हाला इझिली काढता येईल. आणि या डिप्रिसिएशनचा इफेक्ट आपण कुठं दाखवतो? बॅलन्सशीटच्या मशिनरीमधून डिप्रिसिएशनची लेजर पोस्टिंग आपण कसं करतो? बॅलन्सशीटच्या असेट साईडमधनं जे काही आपलं फिक्स्ड असेट असेल ज्याच्यावरती आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं आहे, म्हणजेच इथं सांगितलं आहे मशिनरीमधनं 17,000 रुपये लेस करायचे. म्हणजे टोटल मशिनरी 2,00,000 रुपये, त्यातून जर 17,000 लेस केल्यावरती अमाऊंट किती येते? तर 183,000 रुपये ही आउटर कॉलमला घ्यायची. आणि दुसरा इफेक्ट P&L डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 17,000 रुपये अशा पद्धतीने इफेक्ट घ्यायचा. कशाही डिप्रिसिएशनच्या फसव्या ऑब्जेक्टिव्हला घाबरून न जाता नीट व्यवस्थित जर तुम्ही सराव केलात अशा रीतीने, तर तुम्हाला एक्झाममध्ये डिप्रिसिएशनच्या वरती कुठलाही ऑब्जेक्टिव्ह विचारला, कसाही विचारला, तर तुम्हाला व्यवस्थित डिप्रिसिएशनवरती आन्सर देता येईल. आजचा व्हिडिओ जो काही आहे तुम्हाला समजलाच असेल मी आशा करते. जर समजला नसेल तर हा व्हिडिओ 1 ते 2 वेळा बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि हा मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नकात. बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नकात, कारण रश्मी आली आहे अकाउंटन्सी घेऊन, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. धन्यवाद.